नमस्कार, मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे ते ही ढाबेवाले जसे बनवतात अगदी तशीच रेसिपी इथे करून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी तुम्ही मधुर भोज रेसिपीला अजून सबस्क्राइब केले नसेल तर अशा प्रकारे सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन करिता बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यात घालूयात 2 वाटी मैदा, 1/2 वाटी रवा, 4 चम्मच दही, 1 चम्मच साखर, साखरमुळे भटुऱ्याला छान कलर येतो, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच बेकिंग सोडा घालून हे सर्व हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालूया 2 चम्मच तेल। तर तेल आपल्याला थंडच वापरायचं आहे, गरम करून घ्यायचं नाही आणि हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेत आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर यात थोडं पाणी घालून हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपण यात रवा घातल्यामुळे भटुरा खूप छान फुलतो आणि हे भटुरे बऱ्याच वेळेस फुललेले आहे तसेच राहतात आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। पीठ खूप पातळ मळायचं नाहीतर भटुरे खूप तेलगट होतात। थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे। तर आपलं पीठ छान व्यवस्थित मळून झालं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घेतलं आहे। त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि झाकण लावून 1 तास असंच ठेवायचं, म्हणजे आपण यात बेकिंग सोडा घातल्यामुळे पीठ छान फुलतं। तोपर्यंत आपण छोले बनवून घेऊयात। तर इथे मी काबुली चणे घेतले आहेत, हे रात्रभर भिजवत ठेवले होते आणि याला शिजवून घेतलं आहे। तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात 1/2 चम्मच तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं की त्यात घालूयात 3 तेजपत्ता, मोठी इलायची, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, थोडेसे जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने, थोडंसं हिंग, थोडीशी कस्तुरी मेथी, 1 कांदा, तो मी बारीक किसून घेतला आहे। हा कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झाला की यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी, याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यात 1/2 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालून यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि यावर झाकण लावून 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनी आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलंय आणि आपली टोमॅटो प्युरीही छान शिजली आहे, याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये सगळे कोरडे मसाले घालूयात। 1 चम्मच धने पावडर, 1/2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, गरम मसाल्याऐवजी तुम्ही छोले मसाला वापरला तरी चालेल, थोडीशी हळद, 1/2 चम्मच आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालून हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये शिजवलेले चणे घालूयात। हे चणे या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे।
आता यामध्ये पाणी घालूयात। पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। जेवढा रसा हवा असेल तेवढं पाणी घालायचं। आणि या छोलेला उकळी येईपर्यंत गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा। आता या छोलेला चांगली उकळी आली आहे, गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आणि झाकण लावून 5 ते 10 मिनिट शिजून घेऊयात। 10 मिनिटांनी आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता या छोल्यांचा सुगंध खूपच छान येत आहे आणि हे छोले ग्रेव्हीमध्ये छान मुरले आहेत। गॅस बंद करून घेऊयात। तर हे आपले छोले तयार आहेत, हे बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण भटुरे बनवून घेऊयात। आता 1 तासानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता चांगलं फुललं आहे, याला परत एकदा मळून घेऊयात। हे पीठ मळून झाल्यानंतर या पिठाला गोल करून हातामध्ये दाबून याचे गोळे तयार करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या पिठाचे गोळे तयार करून घेत आहे, म्हणजे आपले भटुरे एकसारखे तयार होतात आणि या पिठाचे गोळे साधारण 7 ते 8 तयार होतात। यातला एक गोळा घेऊन हा भटुरा थोडासा जाडसर लाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा भटुरा लाटून घेतला आहे। तर या ठिकाणी कढईत तेल गरम करून घेतलं आहे। आता भटुरा तेलात सोडूयात। गॅस फुल आचावरच ठेवायचा आणि त्याला झाराने गोल गोल फिरवायचं, म्हणजे भटुरा छान फुलतो आणि सगळीकडे एकसारखा तळला जातो। तुम्ही बघू शकता अगदी टमटम फुगलाय। आपण याला दुसरी बाजूही छान तळून घेऊयात। आता भटुरा छान तळून झालाय, याला प्लेटीमध्ये काढून घेऊयात। तर याच पद्धतीने राहिलेले भटुरे तेलात तळून घेऊयात। भटुरे तेलात सोडताना काही गोष्टी लक्षात घ्या, तेल चांगलं गरम पाहिजे। जर तेल खूप गरम नसेल तर भटुरा फुगणार नाही, त्यामुळे तेल चांगलं गरम करून भटुरे तेलात सोडायचे। तर इथे मी सर्व भटुरे तळून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता हे सर्व भटुरे असे छान टमटम फुगलेत। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले छोले पण खूपच मस्त झालेत। हे बाउल मध्ये टाकूयात। तर हे भटुरे गरमागरम मस्त छोल्या बरोबर सर्व्ह करूयात। यातला एक भटुरा तुम्ही बघू शकता खूपच छान असा टम फुगलाय। तुम्हाला तोडून दाखवते, अगदी छान मऊ लुसलुशीत असा झालाय आणि चवीला तर खूपच भन्नाट झालाय। तुम्ही पण हे छोले भटुरे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।